नमस्कार माय टू फॅमिली। तर सिडको लॉटरीसाठी प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 902 घरांची योजना। तर ही जी घरे आहेत ते कुठे असणार आहेत आणि किती घरे असणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया। तर जसं की सर्वांनाच माहीत असेल, काही दिवसांपूर्वी म्हाडाळ करून मुंबईतील अँटोफिल, गोरेगाव, विक्रोळी, कन्नमवार नगर या ठिकाणी इतर काही भागांमधील सदनिकांमध्ये असणाऱ्या घरांसाठी योजना प्रसिद्ध केली आहे। तर आता म्हाडा पाठोपाठ सिडकोची योजना जाहीर करण्यात येत आहे। जेव्हा की सगळ्यांना सिडकोची योजना लांबणीवर पडली अशी चर्चा सुरू होत असतानाच आता मात्र या योजनेसाठी मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे, कारण सिडको महामंडळाच्या वतीनं कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 902 घरांसाठी योजना जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उपलब्ध माहितीनुसार 27 ऑगस्ट 2024 रोजी ही योजना जाहीर होणार असून या योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घनसोली नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 38 आणि सर्वसामान्य गटासाठी 175 अशा एकूण 213 सदनिका या योजनेचा भाग असतील। तसेच खारघरमध्ये सिडकोच्याच स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील 689 घरांचाही या योजनेमध्ये समावेश असणार आहे, ज्यासाठी इच्छुकांनी अर्ज करणं अपेक्षित असेल। रेल्वे स्थानक, रस्ते, मेट्रो सेवा या आणि अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या परिसरांमध्ये ही घरं असल्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाय होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचं अंतर या संकुलांपासून नजीक असल्यामुळे इथे बदलाच्या शहराचे साक्षीदार होण्याची संधी योजनेतील विजेत्यांना मिळणार आहे हे नाकारता येत नाही। सो सध्या तरी सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट आपल्यापर्यंत आहे। तर आता ज्या दिवशी लॉटरी किंवा ही सोडत जाहीर होईल त्यावेळेचं जे वेळापत्रक असेल, त्या घरांच्या किमती असेल, त्याच्यावर नक्कीच सविस्तर व्हिडिओ येईल। तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।